नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या या महत्त्वाच्या भागातील चुकीचे पद हा टॉपिक समजावून घेणार आहोत प्रश्न असा विचारला जातो बघा दिलेल्या संख्या चुकीचे पद ओळखा याच्यापूर्वी आपण संख्या मालिका हा भाग बघितला होता पण त्याच्यात प्रश्न काय होता तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल आता मात्र काय असणार आहे तुम्हाला संख्या मालिका दिलेली असणार आहे आपल्याला त्या संख्या मालिकेमध्ये आलेल्या क्रमवार पदांमध्ये काय संबंध आहे तो ओळखायचा आहे आणि तो संबंध कुठेतरी चुकीचा असणार आहे आणि पद आलेलं असणार आहे ते चुकीचं पद असेल ते ओळखायचं आहे काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण हा भाग समजून घेऊया बघा पहिलंच उदाहरण आहे दहा चौदा अठ्ठावीस बत्तीस चौसष्ट अडुसष्ट एकशे बत्तीस मात्र या संख्यांमध्ये काय नेमकं रिलेशन आहे बघा तर दहा आणि चार चौदा चौदा दुणे अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक चार बत्तीस बत्तीस दुणे चौसष्ट चौसष्ट अधिक चार अडुसष्ट म्हणजे इथे काय येणार आहे अडुसष्ट दुणे मग आता अडुसष्ट दुणे जर आपण केले तर किती येतात बघा बे बेआठी सोळा हे कला बेसंघ बारा आणि एक तेरा एकशे छत्तीस येतात पण इथे देताना किती दिले आहेत एकशे बत्तीस म्हणजे हे पद काय असणार आहे चुकीचं असणार आहे जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला ह्या गोष्टी कळ जातील बघा वेगवेगळ्या संख्या मालिका तुम्हाला आता बघायला मिळणार तर हे दुसरं एक बघा तीन सात पंधरा एकोणचाळीस त्रेसष्ट आता ही संख्या मालिका दिली आहे मग तर ह्याच्यातल्या पदांमध्ये काय रेम संबंध आहे बघा तर तीन दुणे सहा आणि अधिक एक केला की सात येतो बघा तीन दुणे सहा अधिक एक केला की सात तसं सात दुणे चौदा आणि अधिक एक केलं की पंधरा पंधरा दुणे तीस आणि अधिक एक केला की एकतीस पण इथे एकोणचाळीस दिले आपण एकतीस इथे वरती लो या बघूया काय होतं ते मग आता एकतीस दुणे बासष्ट आणि अधिक एक केला की त्रेसष्ट त्रेसष्ट दुणे एकशे सव्वीस आणि अधिक एक केला की एक सत्तावीस म्हणजे हा नियम लागू पडतोय पण तो नियम हे जे पद आलं या पदाला लागू पडत नाही इथे एकतीस हवे होते त्याच्याऐवजी किती दिलेत एकोणचाळीस म्हणजे चुकीचं पद कोणतं असणार आहे एकोणचाळीस एकोणचाळीसचा पर्याय हा चुकीचा असणार आहे ठीक आहे पुढची असून देत तशाच पद्धतीने येणार आहेत आपण पुढचा प्रश्न बघूया तिसरं बघा तिसरं उदाहरण ब्याण्णव एकोणनव्वद त्र्याऐंशी त्र्याहत्तर तर याच्यामध्ये बघायला गेलं तर बघा ब्याण्णव आणि एकोणनव्वद यांच्यामधला फरक जो आहे तो कितीचा फरक आहे बघा तीनचा फरक आहे बरोबर एकोणनव्वद आणि त्र्याऐंशी यांच्यामध्ये फरक कितीचा आहे सहाचा फरक आहे बरोबर मग आता त्र्याऐंशी आणि त्र्याहत्तर यांच्यामध्ये कितीचा फरक आहे बघा त्र्याऐंशी आणि त्र्याहत्तर याच्यामध्ये फरक आहे दहाचा हां आता त्र्याहत्तर आणि बासष्ट त्र्याहत्तर आणि बासष्ट यांच्यामध्ये कितीचा फरक आहे बघा बासष्ट आणि दहा बहात्तर इथे अकराचा फरक आला हां काहीतरी इथे वेगळं दिसतं आहे आपल्याला आपण पुढे जाऊया आणखीन बासष्ट आणि सत्तेचाळीस यांच्यामध्ये कितीचा फरक आहे बघा बासष्ट आणि सत्तेचाळीसमध्ये पंधराचा फरक आहे सत्तेचाळीस आणि एकोणतीसमध्ये फरक कितीचा आहे बघा सत्तेचाळीस आणि एकोणतीस सतरातून नऊ गेले आठ आले एक चार दोन तीन गेला एक अठराचा काय लक्षात येते बघा तीन, तीन आणि तीन, 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 तीन सहा सहा आणि पुढचा फरक दिला नाही मग पंधरा आणि तीन अठरा म्हणजे काय होते तीनने फरक वाढत जातो आहे बरोबर म्हणजे सहा आणि तीन नऊ सॉरी तीन आणि तीन सहा सहा आणि तीन नऊ म्हणजे इथला जो फरक आहे तो कितीचा पाहिजे होता नऊचा पाहिजे होता नऊ आणि तीन बारा इथला फरक कितीचा पाहिजे होता बाराचा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि तीन अठरा म्हणजे इथे कुठेतरी गडबड आहे बघा आता मग तीन आणि तीन सहा सहा आणि तीन नऊ आला म्हणजे आता त्र्याऐंशी आणि नऊ सॉरी त्र्याऐंशीमधून किती घालवायला लागतील नऊ वजा करावे लागतील मग त्र्याऐंशीमधून जर नऊ गेले तर किती मिळतील बघा आपल्याला चौऱ्याहत्तर मिळतील बरोबर त्र्याऐंशीतून नऊ वजा गेले तर चौऱ्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरमधून बारा वजा केले तर किती मिळतील बघा चारातून दोन गेले दोन सातातून गेले सहा बासष्ट म्हणजे हे हा सिक्वेन्स बरोबर येतोय तीन सहा नऊ बारा पंधरा अठराचा बरोबर याचा अर्थ हे जे त्र्याहत्तर आहे हे त्र्याहत्तर चुकीचं पद दिलं आहे पाहिजे होतं कोणतं चौऱ्याहत्तर त्याच्याऐवजी दिलं आहे कोणतं त्र्याहत्तर लक्षात येते म्हणून त्र्याहत्तर हे चुकीचं पद चौथं उदाहरण आपण बघूया बघा पाचशे तीन आठशे दोन दहाशे सहा इथे अपूर्णांक दिलेत मग आता हे अपूर्णांक कसे तयार झाले तर बघा हे पाच आणि तीन पाच आणि तीनची बेरीज केली की किती होतात आठ आणि पाच आणि तीनचा फरक घेतला की किती होतो दोन बघा म्हणजे अं जे अपूर्णांक आहे त्याची बेरीज अंशामध्ये आणि वज फरक जो आहे तो छेदामध्ये मग पाच आणि तीन आठ पाच वजा तीन दोन तसं बघा इथे काय होईल आठ आणि दोन दहा आणि मग आठ वजा दोन सहा बरोबर आले मग आता पुढचं कसं येईल बघा दहा अधिक सहा सोळा आहेत बरोबर दहा वजा सहा किती आले पाहिजेत चार आले पाहिजेत मग इथे दिलेत किती तीन दिलेत म्हणजे हे चुकीचं पद असेल बरोबर म्हणजे तीनाच्याऐवजी इथे किती पाहिजेत हे सोळाशेच चार पाहिजेत मग आपण बघूया येतं का मग इथे किती येतील सोळा अधिक चार वीस आणि इथे येतील सोळा वजा चार सोळा वजा चार किती बारा सो या पद्धतीने ही हा ही क्र संख्या मालिका असणार आहे म्हणजे हे पद चुकीचं आहे ठीक आहे तिथे किती पाहिजे होते सोळाशे चार त्याच्याऐवजी दिलीत किती सोळाशे तीन म्हणजे हे चुकीचं पद पाचवं उदाहरण बघा बेचाळीस छप्पन्न बहात्तर नव्वद एकशे अकरा आता इथे बघायला गेलं तर बेचाळीस आणि छप्पन्न यांच्यामधला फरक बघा किती येतो बघा सहा दोन गेले चार पाचातून चार गेला एक चौदाचा फरक येतो बहात्तर आणि सोळामधला फरक छप्पन्नमधला फरक बघा बारातून सहा गेले सहा चला एक सातून सहा ए सहा गेले उरला एक सोळाचा फरक आला बहात्तर आणि नव्वदमधला फरक अठराचा होता म्हणजे काय लाशलं तर बघा दोन दोनने वाढत जातो आहे बरोबर म्हणजे आता पुढचा फरक कितीचा असणार आहे वीसचा बघा अठरा आणि दोन वीस मग नव्वद आणि वीस किती होतील एकशे दहा होतील इथे दिलेत किती एकशे अकरा म्हणजे इथे ॲक्च्युअल एकशे दहा पाहिजेत मग पुढचा फरक बघा एकशे दहा अधिक बावीस केले तर येतात ना एकशे बत्तीस येतात एकशे बत्तीस अधिक चोवीस बघा एकशे छप्पन येतात चार आणि दोन सहा तीन आणि दोन पाच एकाचा एक म्हणजे हे पद चुकीचं असणार आहे या पद्धतीने फरक आला आहे सहावं उदाहरण बघूया बघा छेद दोन अपूर्णांक दिलेत छेद दोन दोनशे तीन तीनशे चार चारशे पाच म्हणजे काय झालंय बघा हा जो छेद आहे तो इथे अंश झाला छेद आहे तो अंश झाला छेद आहे तो अंश झाला म्हणजे इथे चारशे पाच इथे किती आला पाहिजेत मग इथे पाचशेच सहा आले पाहिजेत बरोबर पाचशे सहा आणि मग पुढे सहाशे सहा सातशेच आठ बरोबर आलेत म्हणजे हे पद चुकीचं आहे सहाशे आठ हे पद चुकीचं लक्षात येतं आहे आपल्या आता सातवं उदाहरण बघा चाळीस एकशे वीस साठ एकशे ऐंशी तर इथे काय केले बघा चाळीस त्रिक एकशे वीस आणि एकशे वीसला निम्मे केले वीसला दोनने भागलं साठ आलं साठला तीनने गुणलं किती आलं एकशे ऐंशी एकशे ऐंशीच्या निम्मे केले म्हणजे भा दोनने भागलं नव्वद आले नव्वदला तीनने गुणलं बघा दोनशे सत्तर आले मग आता दोनशे सत्तरला काय करावं लागेल आपल्याला दोनने भागावं लागेल मग दोनशे सत्तरला जर दोनने भागलं तर दोनशेच्या निम्मे शंभर आणि सत्तरच्या निम्मे पस्तीस म्हणजे होणार एकशे पस्तीस त्याच्याऐवजी दिलेत किती एकशे पंचवीस दिलेत इथे किती पाहिजे होते एकशे पस्तीस हवे होते आणि मग आता एकशे पस्तीस गुणिले तीन बघा चारशे पाहिजे तर का तीना पाचशे पंधरा एक आला हातचा तीन तीक नऊ आणि एक दहाशे शून्य ह्याच्याला एक तीन एक तीन आणि एक चार आहे चारशे पाच बाकीचं बरोबर म्हणजे हे का है। है? So, पद काय असणार आहे चुकीचं असणार आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपल्याला संख्या मालिकेतील चुकीचं पद ओळखायचं त्याच्यातली काही उदाहरणं आपण बघितली तुम्ही जास्तीत जास्त सराव करा उदाहरणं तुम्हाला सरावासाठी देतच आहे थँक्यू